खेड तालुक्यातील होलेवाडी गावात वर्षा नवनाथ होले या सरपंच म्हणून नव्यानं बिनविरोध निवडून आल्या. राजगुरू नगरपालिका हद्दीशेजारील गाव म्हणून या होलेवाडी गावची ओळख आहे. या गावाची लोकसंख्या 3500 इतकी आहे. सरपंच पदाची सूत्र हातामध्ये घेताच गावात सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याचा ध्यास होले यांनी घेतलाय. या माध्यमातून होलेवाडी गावाला आदर्श गाव बनवण्याचा निर्धारही नवनिर्वाचित सरपंच वर्षा नवनाथ होले यांचा आहे. सरपंचाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्याच्या अडीअडचणीला धावून जाणं, त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देणं, त्यामुळंच अल्पावधीमध्ये आदर्श सरपंच म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवलाय. मी होलेवाडी ग्रामपंचायतची सरपंच वर्षा नवनाथ होले, तालुका खेड, जिल्हा पुणे. मी 6 महिने झाले मला सरपंच होऊन. 6 महिन्याच्या कालावधीमध्ये मी रस्त्याचं काम केले. 14 युक्त आयोगामध्ये मी 9 लाखाचा एक रस्ता काम केला आहे. त्याचप्रमाणे मी एक बंधाऱ्याचं काम केलं आहे. 14 युक्त आयोगामध्ये मुलांना शुद्ध पाणी मिळावं, मराठी शाळेतल्या मुलांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी मी तिथे त्यांना एक फिल्टर घेऊन दिला आहे. वैयक्तिक लाभाचं दलित वस्तींसाठी उन्हाळ्यात मी त्यांना ड्रम आणि कूलर वाटप केलं. ग्रामपंचायततर्फे कूलर वाटप केलं. डासमुक्त करण्यासाठी होलेवाडी ग्रामपंचायततर्फे मी फवारणी केली. त्याचप्रमाणे मी होलेवाडीच्या रोडच्या कडेने जे गवत वगैरे वाढलेलं होतं, त्या गवतांना मी कीटकनाशक मारून रोगरचं औषध मारून मी ते गवतसुद्धा जाळलं, जेणेकरून की आमच्या होलेवाडीमध्ये डेंग्यू किंवा वगैरे कोणताही व्हायरस न शिरावं. त्यामुळे मी इतकी दक्षता घेतली की फवारणी करून आणि दूर फवारणी केली व तणनाशकाचे गवत जाळून की मी सुरक्षा आमच्या होलेवाडीची सुरक्षा केली. होलेवाडीतल्या महिलांना सक्षम करण्यासाठी होलेवाडी ग्रामपंचायतच्यातर्फे मी महिलांना पार्लरचे क्लासेस घेतले व त्याचप्रमाणे मी असेच महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील अशाप्रमाणे त्यांची जिद्द असेल तर मी त्यांचे त्या सगळ्या क्लासेस किंवा त्यांची जिद्द पुरण्यासाठी की मी ग्रामपंचायततर्फे त्यांना पंचायत समितीतून मी ज्या योजना असतील त्या योजनेचा मी त्यांना 101% लाभ देण्याचा प्रयत्न करील व त्याचप्रमाणे मी इथून पुढं ज्या महिला असतील, ज्या गरजू महिला असतील, त्या महिलांसाठी ज्या गरजेच्या वस्तू आहे किंवा क्लासेस आहे ते मी द्यायचं त्यांना मी प्रयत्न करीन अशी मी त्यांना शब्द देते. मी आमदार फंडातून माननीय श्री सुरेश भाऊ गोरे यांनी फंडातून मला 7 लाख रुपये मंजूर करून दिले व होलेवाडी ते सिद्धेश्वर या रोडसाठी त्यांनी काँक्रिटीकरण करण्यासाठी मला 7 लाखाचा निधी मंजूर केला आहे. तर त्या रोडचं काम मी लवकरात लवकर सुरू करणार आहे. भाऊंचा शब्द आहे असं. आतापर्यंत मी 6 महिन्यात एवढी विकास कामं केलेली आहेत व इथून पुढं माझ्या कालखंडामध्ये मी आता माननीय भोसरी हवेली तालुक्यामध्ये भोसरीतले माननीय आमदार साहेब महेशदादा लांडगे यांच्या कमी 30 लाखाचा प्रस्ताव घेऊन गेले होते अंतर्गत होलेवाडीतल्या अंतर्गत रोडसाठी. तर त्यांनी तो प्रस्ताव माझा मान्य केलेला आहे व 30 लाख त्यांनी मला मंजूर करून दिलेले आहेत. तर उरलेले रस्ते होलेवाडीतले मी पूर्ण काँक्रिटीकरण करणार आहे त्या फंडामधून. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सदस्य तनुजाताई घनवट यांच्याकडून मी माझी अंगणवाडी डबल मजली अंगणवाडी करण्यासाठी मी त्यांना प्रस्ताव दिला होता. त्या प्रस्तावाबरोबर त्या मला दिवाळीपर्यंत मंजूर करून देणार आहेत. मी माझ्या गावाचा विकास करण्यासाठी पक्षपात करणार नाही. कोणत्याही पक्षाचे आमदार असो किंवा खासदार असो, मी माझ्या गावाचा विकास करण्यासाठी मी फंड आणायला कोणत्याही पक्षाकडे जाणार व जाते. मला फक्त माझं गाव हे आदर्श गाव, गावाला पुरस्कार मिळून द्यायचं, आदर्श गाव करायचं आहे. त्यामुळे मी जेवढा माझा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये मी 101% प्रयत्न करणार की माझ्या गावाचा विकास कसा होईल असा मी प्रयत्न करणार. मी यायच्या आधी माझे मिस्टर 10 वर्ष सरपंच होते. त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी माझ्यापेक्षा चांगल्या रीतीने कामं केलेली आहेत. त्यांच्या कालखंडामध्ये निर्मल ग्राम पुरस्कार 2009 मिळालेला आहे. गावाचा सर्वांगीण विकास आणि गावाला आदर्श बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. त्यासाठी ग्रामस्थ सर्व ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेऊनच काम करायचंय असंही यावेळी नवनिर्वाचित सरपंच वर्षा नवनाथ होले यांनी सांगितलं. आमदार दिलीप मोहिते पाटील, नारायणगाव मार्केट कमिटीचे सभापती नवनाथ शेठ होले आणि ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थांचं यामध्ये मोठं योगदान आहे. मी आग्रकर सारिका मधुकर ग्रामसेवक या पदावर काम करते.
माननीय आदर्श गाव निर्मल गाव होलेवाडी या ग्रामपंचायतीत मी सध्या कार्यरत आहे. या गावची लोकसंख्या 2576 आहे. एकूण कुटुंब 350 आहेत. आणि या गावात रस्ते काँक्रिटीकरण तसेच बंदिस्त गटर मंदिर सगळे सुविधा आहेत. तर 14 वित्त आयोगाचे दरवर्षी 10 ते 11 लाख रुपये ग्रामपंचायतीला प्राप्त होतात. 16-17, 17-18 निधी पूर्णपणे खर्च झालेला आहे. आणि आता 18-19 निधी आल्यानंतर इथल्या 18-19 आराखड्यामध्ये उरलेली अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण शाळेतल्या मुलांना शालेय साहित्य CSR फंडमधून काही निधी मिळाल्यानंतर तो शाळा कुपोषित मुले अंगणवाडी याकरिता खर्च करण्याचे ग्रामपंचायतीचे नियोजन आहे. ग्रामपंचायतीची इमारत सुसज्ज आहे तरी वरील ग्रामसभा घेण्याकरिता एक सांस्कृतिक हॉलची गरज आहे सभा मंडपाची तर ते नियोजित आहे. गावात गावचं वाढतं शहरीकरण लक्षात घेता गावात CCTV कॅमेऱ्यांची गरज आहे. तर आपल्या विद्यमान ज्या सरपंच आहेत वर्षाताई होले यांनी मासिक सभेत ठराव घेतला आहे की जास्तीत जास्त CCTV कॅमेरे बसवून आपण गावची गाव कसं सुरक्षित आणि सुरक्षितेच्या दृष्टीने प्रशासनाला किंवा पोलीस व्यवस्थेला मदत होईल त्या दृष्टीने आपण गावात जास्त CCTV कॅमेरे बसवावे. त्या पद्धतीने आम्ही 10 कॅमेरे आणखी बसवायच्या विचारात आहोत. सध्या गावात 5 CCTV कॅमेरे आहेत. तसंच लाईटची बचत म्हणून सौर पथदिवे ही LED CFL बल्ब न बसवता सौर दिवे बसवण्याचाही सरपंचांचा संकल्प आहे. ब्युरो रिपोर्ट, सरपंच माझा, खेड.